नमस्ते बालमित्रांनो, कसे आहात? बरेत ना? चला तर मग आज आपण पाहूया इयत्ता दुसरी, विषय गणित, पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 41 व 42 वरील घटक। चला संख्या तयार करूया। बालमित्रांनो, चला तर मग पाहूया पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 41 व 42 वरील घटक। चला संख्या तयार करूया। रमा आणि यश संख्या बनवण्याचा खेळ खेळत आहेत, आपणही खेळू। दिलेल्या वर्तुळात काही अंक दिले आहेत, प्रत्येक विद्यार्थ्याने दोन अंक निवडायचे आहेत आणि संख्या तयार करायची आहे। पहिले दोन अंक निवडलेले आहेत 1 व 3, यापासून संख्या तयार होईल 13 31। अंकांची अदलाबदल केली असता दोन अंकी संख्या तयार होते 13 31। दुसरे दोन अंक निवडू 7 व 8, यापासून संख्या तयार होईल 78 87। येथेही अंकांची अदलाबदल करून आपणास दोन अंकी दोन संख्या मिळाल्या। तशाच पुढील पाहू, पुढील अंक निवडूयात 7 5, या अंकांची अदलाबदल करून संख्या मिळतील 75 57। पुढील अंक घेऊ 3 व 8, यांपासून दोन अंकी संख्या तयार होतील 38 83। पुढील अंक 2 घेऊयात 9 आणि 2, या अंकांपासून 92 29 या संख्या तयार होतील। यानंतर अंक घेऊ 3 9, यांपासून दोन अंकी संख्या तयार होतील 39 93। पुढील अंक घेऊयात 4 व 9, या अंकांपासून दोन अंकी संख्या 49 94 या तयार होतील। बालमित्रांनो, अशा प्रकारे दोन अंक घेऊन त्यापासून दोन अंकी दोन संख्या तयार करता याव्यात। पुढील भाग पाहूयात, दिलेल्या अंकांपासून सर्वात मोठी व सर्वात लहान दोन अंकी संख्या तयार करणे। पाकळीतील वेगवेगळे अंक घेऊन त्यांपासून होतील तेवढ्या दोन अंकी संख्या तयार करा व त्यातील सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या लिहा। हे पहिले चित्र पहा, या पाकळीमध्ये 4 व 7 हे दोन अंक आहेत। यांपासून तयार होणाऱ्या संख्या 47 74, आणि यामध्ये सर्वात मोठी संख्या आहे 74 आणि सर्वात लहान संख्या आहे 47। पुढील पाकळ्यांचे निरीक्षण करा, पाकळीवरती 5 व 8 हे दोन अंक आहेत। या दोन अंकांपासून तयार होणाऱ्या संख्या 58 85, या तयार झालेल्या संख्येतील सर्वात मोठी संख्या 85 आणि सर्वात लहान संख्या 58। खाली दिलेल्या 3 पाकळ्या पहा, 3 2 व 8 असे 3 अंक देण्यात आलेले आहेत। यांपासून तयार होणाऱ्या संख्या 23 28 32 38 83 आणि 82 या 6 संख्या तयार होतील। यातील सर्वात मोठी संख्या 83 आणि सर्वात लहान संख्या 23। खाली दिलेल्या 3 पाकळ्या पहा, पाकळ्यांवरती अंक आहेत 5
शून्य आणि नऊ यांपासून तयार होणाऱ्या संख्या पन्नास एकोणसाठ नव्वद पंच्याण्णव या चार संख्या तयार होतील. यातील सर्वात मोठी संख्या पंच्याण्णव आणि सर्वात लहान संख्या पन्नास. बालमित्रांनो, येथे ही तीन अंक असताना सहा संख्या का बनल्या नाहीत? तर पाच व नऊ या संख्या शून्य पाच शून्य नऊ याप्रमाणे आपण लिहित नाही, त्या पाच नऊ अशाच लिहिल्या जातात. त्या एक अंकी संख्या आहेत. दोन अंकी संख्या शून्य पाच शून्य नऊ अशी नसते. त्यामुळे येथे चारच संख्या तयार झालेल्या आहेत. विचार कर, एकच अंक पुन्हा पुन्हा वापरून दोन अंकी किती संख्या मिळवता येतील? याचे उत्तर आहे, जर एकच अंक दिला असेल तर तो पुन्हा पुन्हा वापरून दोन अंकी एकच संख्या तयार होईल. उदाहरणार्थ दोन. दोन हा अंक पुन्हा पुन्हा वापरला तर बावीस हा एकच अंक तयार होईल. दोन अंक दिले असतील तर चार संख्या तयार होतील. उदाहरणार्थ पाच सात यांपासून सत्तावन्न पंचाहत्तर पंचावन्न सत्याहत्तर या चार संख्या तयार होतील. बालमित्रांनो, यावरून लक्षात ठेवा की एकच अंक पुन्हा पुन्हा वापरून दोन अंकी एकच संख्या आपणास मिळवता येते. प्लीज सब्सक्राइब माय चॅनल अँड प्रेस बेल आयकॉन.